नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांची आपल्या लाडक्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये तर बघा मित्रांनो सध्या मुंबई येथे पोलिस शिपाई भरती सुरू आहे आणि त्या संदर्भातच एक नवीन अपडेट आपल्याला मिळालेली आहे या अपडेटविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर का तुम्ही पहिल्यांदाच आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकॉन देखील प्रेस करा अशाच प्रकारची पोलीस भरतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर शेअर करत असतो चला हो आथा ला करुए। तर मग जास्त वेळ न गमावता आता आपण आपल्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो मुंबई या ठिकाणी आता सध्या तिसऱ्या टप्प्यातील मैदानी चाचणी सुरू आहे आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितले होते की या तिसऱ्या टप्प्यात तीन लाखाच्या आसपास ज्या उमेदवारांचे सिरियल नंबर होते त्यांना बोलवण्यात आले होते बरोबर तर आजची अपडेट अशी आहे मित्रांनो की आता चौथ्या टप्प्यातील सुद्धा हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत जनरेट झालेले आहेत पुरुष उमेदवारांचे असतील महिला उमेदवारांचे असतील तर या दोघांचे पण हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत आता पुरुष उमेदवारांच्या बाबतीत सांगायचे तर मला मिळालेल्या माहितीनुसार पुरुष उमेदवारांचे जवळपास चार लाख सत्तर हजार पर्यंत ज्यांचे सिरियल नंबर आहेत अशा सर्व पुरुष हॉल तिकीट जनरेट झालेले आहेत आणि साधारणतः तेरा एप्रिल हॉल तिकीट विद्यार्थ्यांना आतापर्यंत मिळालेले आहे हॉल तिकीट तुम्हाला मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा विद्यार्थ्यांना तसे अपडेट आपल्याला देता येईल ओके त्यानंतर महिला उमेदवारांच्या बाबतीत सांगायचे तर आतापर्यंत म्हणजेच मुंबईला जेव्हापासून महिला उमेदवारांची पोलीस शिपाई पदाची मैदानी चाचणी सुरू झाली तेव्हापासून काही महिला उमेदवारांची हॉल हॉलटिकीट आली नाही त्यांना ईमेल आणि एस एम एससुद्धा सुद्धा मिळालेला नाही तर अशा सर्व महिला उमेदवारांचे ज्यांची मैदानी चाचणी अजूनपर्यंत झालेली नाही तर त्यांच्याकरिता आता मैदानी चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि जवळपास सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस दरम्यान त्यांची मैदानी चाचणी पार पडणार आहे त्यासंबंधित वेळापत्रकसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे ज्या महिला उमेदवारांची मैदानी चाचणी अजूनपर्यंत झालेली नाही अशा सर्व महिला उमेदवारांचे नाव आणि त्यांच्या मैदानी चाचणीच्या दिनांक अशी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही यादी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल एक्सपेक्टेड स्टडीवर जाऊन बघू शकता तिथे मी या यादीची पी डी एफ शेअर केलेली आहे ओके तर ही होती मित्रांनो आजची महत्वाची अपडेट त्यानंतर मित्रांनो आता ज्यांचे मुंबईला ग्राउंड आहेत त्यांच्यासाठी एक छोटीशी टीप आहे बघा मित्रांनो आता सध्या मुंबईमध्ये पावसाचे वातावरण आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती झालेली असेल त्यामुळे तुम्हाला सोबत जाताना सोबत छत्री असेल तर छत्री घेऊन जायची आहे किंवा रेनकोट घेऊन जायची आहे त्याचबरोबर त्या, त्या ठिकाणी आता पाऊस पडल्यामुळे ग्राउंडवर खूप चिकल आहे ठीक आहे त्यामुळे एखाद्या ठिकाणी राहायची सोय होत असेल तर ते तुम्ही बघून घ्या आणि जर तशी सोय होत नसेल तुम्हाला ग्राउंडवरच मुक्काम करावा लागणार असेल तर सोबत मच्छरदानी किंवा स्प्रे वगैरे सोबत घेऊन जायचे आहे कारण त्या ठिकाणी मुलांना मच्छराचा खूप त्रास होत आहे ओके तर ही तुमच्याकरता एक छोटीशी टीप होती त्यानंतर तुमच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत बघा मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेच्या तयारीला लागायची आहे आणि ज्यांची मैदानी चाचणी व्हायची बाकी आहे ज्यांचे ग्राउंड व्हायचे बाकी आहे त्यांनी पण ग्राउंडच्या प्रॅक्टिससोबत अभ्यास पण सुरू ठेवायचा आहे कारण तुमची लेखी परीक्षा ही मे महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे ओके त्यानंतर आता ज्या विद्यार्थ्यांची ग्राउंडची तारीख आलेली आहे त्यांनी आता ग्राउंडची प्रॅक्टिस व्यवस्थित करायची आहे जशी रेग्युलर प्रॅक्टिस करत होते तशीच प्रॅक्टिस तुम्हाला आता पण करायची आहे कारण बरेच विद्यार्थी काय करतात की ग्राउंडची डेट आलेली आली की जास्त वेळपर्यंत ग्राउंडची तयारी करतात आणि असे करून ते स्वतःलाच इंजुरी करून घेतात आणि जास्तच्या नादात लड ग्राउंड कमी करून घेतात तर ही चूक तुम्ही करू नका जशी रेग्युलर प्रॅक्टिस तुम्ही करत होती तशीच प्रॅक्टिस करा ज्या दिवशी तुमचे ग्राउंड असणार आहे त्याच्या एक दोन दिवसाआधीच ग्राउंडची प्रॅक्टिस बंद करून टाका कारण तुमच्या शरीरा शरीराला सुद्धा आरामाची आवश्यकता आहे हे ध्यानात ठेवा त्यानंतर okay. ज्यांचे ग्राउंड व्हायचे बाकी आहेत त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला ग्राउंडमध्ये चाळीस प्लस मार्क्स कसे मिळतील ते बघा हे मी याच्यासाठी म्हणतो कारण ज्यांना चाळीसपेक्षा कमी मार्क्स असतात त्यांना एक प्रकारची धाकधूक असते एक प्रकारची भीती असते की मी लेखीसाठी पात्र होणार की नाही मी मेरिट लिस्टमध्ये येणार की नाही त्यामुळे ते टेन्शन घेत बसतात स्वतःचा कॉन्फिडन्स लो करून घेतात आणि याचा परिणाम सरळ तुमच्या लेखी परीक्षेच्या अभ्यासावर होत असतो कारण कसं असते अभ्यास करताना सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये विचार फिरत असतात की मी अभ्यास तर करतो मग ग्राउंडला कमी मार्क्स आहेत तर मग माझ्या सिलेक्शन होईल की नाही होईल मी अंतिम लिस्टमध्ये येणार की नाही येणार त्यामुळे धड अभ्यास सुद्धा होत नाही म्हणून सांगतो ज्यांचे ग्राउंड व्हायचे बाकी असतील तर त्यांनी चाळीस प्लस मार्क्स कसे घ्यायचे त्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना पण टेन्शन येणार नाही ओके आता ज्यांचे ग्राउंड झालेले आहेत त्यांच्यासाठी सांगतो बघा तुम्ही आता टेन्शन घ्यायचे नाही ग्राउंडमध्ये तुम्हाला जे मार्क्स पडले असतील त्यातच तुम्ही समाधानी राहायचे आहे कारण त्याला आता तुम्ही काहीच करू शकत नाही ना तुम्हाला आता दुसऱ्यांदा ग्राउंड सुद्धा देता येणार नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि आता लेखी परीक्षेच्या तयारीला सुरुवात करून टाका आणि लेखी परीक्षेमध्ये आपल्याला जास्त मार्क्स कसे मिळवता येतील आणि ग्राउंडमध्ये कमी झालेले मार्क्स लेखीमध्ये कसे खिचून आणता येतील याचा प्रयत्न करा कारण ग्राउंडमध्ये जरी तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील तरी चांगला अभ्यास करून तुम्ही ते मार्क्स लेखीमध्ये कव्हर करू शकता ही एक तुम्हाला पुढे संधी आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका घाबरू नका आणि लेखी परीक्षेची तयारी चांगली करा बरेच विद्यार्थी विचारत असतात की मला ग्राउंडमध्ये एवढे एवढे मार्क्स मिळालेले आहेत मग मी लेखीची तयारी करू की नको करू बघा मी यादीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहे पुरुष उमेदवारांकरता तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून असाल आणि तुम्ही पस्तीस प्लस मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही लेखीची बिंदास तयारी करा त्यानंतर तुम्ही कास्टमधले असाल आणि तुमचा स्कोर तीस प्लस असेल तर तुम्ही सुद्धा लेखीची तयारी करा त्यानंतर महिला उमेदवारांकरता तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल आणि तुमचा स्कोर हा तीस प्लस असेल तर तुम्ही सुद्धा लेखी परीक्षेची तयारी करा आणि तुम्ही कास्टमधून असाल तर तुमचा स्कोर पंचवीस प्लस असेल तर तुम्ही सुद्धा लेखी परीक्षेची बिंदास तयारी करा आणि मी ही जी रेंज सांगितलेली आहे यापेक्षा एक दोन मार्क्स जरी तुम्हाला कमी असतील तर त्यांनी सुद्धा लेखी परीक्षेची तयारी करायला हरकत नाही शेवटी जागा जास्त आहेत मित्रांनो त्यामुळे कट ऑफ सुद्धा कमी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे टाइमपास करू नका आणि लेखी परीक्षेच्या तयारीला लागा तुमचा केलेला अभ्यास वाया जाणार नाही मित्रांनो पुढे दारूबंदी पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल तर, भरती तर या भरतीसुद्धा तु पुढे होणार आहेत आणि हाच अभ्यास तुम्हाला त्यामध्ये कामी येणार आहे त्यामुळे अभ्यास रहा। हा रेग्युलर करत राहा ओके तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी कारागृह पोलीस भरती संदर्भात एक खुशखबर आहे ती खुशखबर काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकन देखील प्रेस करा अशाच प्रकारची पोलीस भरतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर शेअर करत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद